राणी सावरगावमध्ये USI कोचिंग क्लासेसने आयोजित केलेल्या निरोप समारंभ कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून रफिक शेख व तसेच विठ्ठल कांगणे हे होते। तर कार्यक्रमाची सुरुवात राजमाता अहिल्यादेवी होळकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली। तर USI कोचिंग क्लासेस मधील काही गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानपत्र व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले। सर्वप्रथम मार्गदर्शक रफिक शेख यांनी केले व त्यानंतर विठ्ठल कांगणे यांनी सुद्धा मोलाचे मार्गदर्शन केले। तर पाहूया विठ्ठल कांगणे सरांना। स्वराज्य संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज
आदर्श पुत्र योग धुरंधर शास्त्र पंडित छत्रपती संभाजी राजे आरक्षण सम्राट राजश्री शाहू महाराज युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद आणि या देशासाठी हसत हसत मरावं लागतं हा प्रगल्भवादी विचार स्वतःच्या हृदयापर्यंत तरुणांच्या हृदय साठवण्याचं काम ज्यांनी केलं ते शहीद आलम भगत सिंग दीड दिवसाची शाळा शिकून रशियाच्या कानाकोपऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा पायी चालून ज्यांनी शिकवला ज्यांनी गायला ते साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे खऱ्या अर्थाने शासक कशा असाव्या असा प्रगल्भवादी विचारसरणी आणि राज्यकर्ते असणारे अहिल्याबाई होळकर अज्ञानाचा अंधकार मिटून घराघरात ज्ञानाची प्रकाश ज्योत पेटविणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि खरे महात्मा महात्मा ज्योतिबा फुले तुम्हाला या ठिकाणी ऐकण्याचं मला या ठिकाणी बोलण्याचं जे काही राज्य घटनेच्या भाग क्रमांक 3 मध्ये मूलभूत अधिकार प्राप्त करून बोलण्याचं सामर्थ्य प्राप्त करून दिलं ते विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व ज्ञान सम्राट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या प्रत्येक महापुरुषाला प्रथमतः अभिवादन करतो ज्यांच्या बुद्धीमध्ये विवेक आहे ज्यांचं चारित्र्य सुद्धा आहे ज्यांचं मातृभूमीवर प्रेम आहे आणि ज्याचं काळीज वाघाप्रमाणे निर्भीड आहे अशा राणी सावरकर मध्ये जमलेल्या तरुण तरुणींनो तुम्हालाही प्रथमतः भाई वाटसाठी शुभेच्छा आणि आपण तरुण आहात तरुण असल्यावर आपल्या टाया वाजवायत कशा है ना आपण म्हणतो तू जवान है छान शब्द आहे जवान आणि दुसरा एक शब्द आहे जवानी है ना तर आपण जवान म्हणल्यावर आपलं रक्त सळसळत पाहिजे मात्र डोकं साबूत पाहिजे आपलं रक्त सळसळत पाहिजे मात्र डोकं साबूत पाहिजे म्हणून आता याच्यानंतर मी जेव्हा बोलणार आहे तेव्हा आपसुक टाया तुम्ही वाजवणार आहात ओ दर्या ही क्या जिसमें नहीं रुवानी ओ दर्या ही क्या जिसमें नहीं रुवानी जोश नहीं लल्ला तो किस काम की तेरी जवानी किस काम की तेरी जवानी व्यासपीठावरील सर्वच माझे मार्गदर्शक माझा मित्र परिवार सर्वसन्माननीयने आपल्याला जे काही सांगितलं त्या सांगण्याचा एकच उद्देश लक्षात घ्या भाषणाने या देशाचा प्रश्न मिटत नाही प्रश्न हा राष्ट्राने मिटतो गेली 12व्या शतकामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज संत एकनाथ महाराज आणि एक संत महात्मे विचारवंत क्रांतिकारक समाज सुधारक सांगून सांगून व्यवहार झाले आपण सुधारलो नाही यांनी सांगल्यानं सुधारणार हे का नाही म्हणे गेलं कार्यक्रम आपलं 12व्या शतकापासून ज्ञानेश्वर महाराज सांगून सांगून गेले ग्रंथ लिहिला ज्ञानेश्वर वाच सुधारले तुम्ही आता नाही म्हणाले तिथं बोललो तुझा दोष नाही हा जे उन्हा तू भेट त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या त्यांचं म्हणणं होत शेवटी एकाच नाही बोललं ना आपला प्रॉब्लेम काय झाला माहिती का आपण प्रत्येक जण बेजार आहे एंटरटेनमेंट साठी आपलं अख्खा विश्व गेला होता एंटरटेनमेंट साठी आज आपण एवढा धकाधकीचा युग असताना देखील प्रत्येक जण त्या मोबाईल मध्ये बेजार करून काय लोकांनी केलेले चाले पाहून आपला वेळ वाया घालण्यासाठी आज प्रत्येक जण ते इंस्टाग्राम वर हे 11-12 डेंगू सकाळी उठवायच्या डोक्यात प्रश्न आहे मी स्टेटस काय रियालिटी आहे छान शब्द दिले महाराष्ट्रातल्या पुढे झाकण झुल्या त्या झाकण झुल्यामुळे नांदेडमध्ये परवा दिवशी भांडण झाली एकदम हॉटेल बसलं वेटरला म्हणलं झाकण झुल्या ते वेटरला ग्लास फोडला ते बाकी चुली जाऊ दे म्हणलं ते झाकण झुल्याचा अर्थ सांगला त्यानं युट्यूबवर महानगर घेतला मला कॉल केला सर इथं असा असा धाबा आहे इथं असा मॅटर झाले प्लीज या तुम्ही समजून सांगा मी त्या वेटरला कॉल दे म्हणला कांदा सर कॉल म्हणला हा सर बोला मला कसं काय ते असं म्हणलं मी शब्द वापरत असतो ते युट्यूबला झाकण झुल्या तुम्ही म्हणा म्हणलं पण हे कसं काय म्हणलं मला म्हणजे कधी कधी शब्दावर सांगायचं तात्पर्य बरोबर एकच आहे हा जो कार्यक्रम आहे याची रूपरेषा आहे कार्यक्रमाला नाव दिलंय निरोप समारंभ काय नाव दिलंय निरोप समारंभ एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या या कदाचित जीवनामध्ये तुम्ही जगत असताना तुम्ही मोठं व्हावेत असं तुमच्या कदाचित भावालाही वाटणार नाही तुम्ही त्याच्यापेक्षा मोठं व्हावं हे जगात कदाचित तुमच्या भावालाही वाटणार नाही तुम्ही मोठं व्हावं हे हरामखोर भावकिंत घरीच वाटणार नाही
तुम्ही मोठा भाव हे तुमच्या जातीन पण वाटणार नाही. या जगात एकच व्यक्ती आहे आणि दुसरी एक व्यक्ती आहे. या जगात तू त्यांच्यापेक्षा मोठा भाव असं जगात दोनच लोकांना वाटते. एक तुला माय बाप आणि तुला शिकवणारा तुला मास्तर. एकच गोष्ट लक्षात घ्या की हा कार्यक्रम तुमच्यासाठी होता आणि हा कार्यक्रम तुमच्यासाठी असताना येणाऱ्या आयुष्यामध्ये कदाचित पुढे तुम्हाला अडचण येणार आहे, कुठे काही समस्या येणार आहे, तर त्या समस्या दूर करण्यासाठी या कार्यक्रमाचा हा पहिला पाया होता. याचे एक उदाहरण सांगतो. एक सुंदरस गाव असते आणि एका गावामध्ये एक सुंदर पोरगी असते. समजा हा काय इतिहास दिसतो आपला तिथे सुंदर म्हणल्यावर अभ्यास घ्या चुरीत गेलाय ना. मी सांगताना ते सांगितलं बाबा की आपण सकाळी उठल्याच्या नंतर आपल्या स्टेटसला इंस्टाग्रामला काय ठेवायचं यापेक्षा आपण स्वतःच स्टेटस निर्माण करा. लोक तुमचं स्टेटस त्याच्या स्टेटसला ठेवतात. आपलं स्वतःच स्टेटस निर्माण झालं ना लोक आपलं स्टेटस त्यांच्या स्टेटसला ठेवतात. नाही तर काही काहीची शोकांती काय ई सीन कंबर यायची त्याला उचलूनच बाजूला ठेवतात. अख्खा वजन याचं 32.5 किलो आहे आणि हे स्टेटस क्लिअर ठेवायले तेरे सामने से गुजरेंगे ना तुझसे बाल भी बाका होगा. वजन है 32.5 किलो. तेरे सामने से गुजरेंगे ना तुझसे बाल भी बाका होगा. जब हमारी एंट्री होगी शोर नहीं धमाका होगा. अरे तू सुतुरी बांध फुटले और 1 किलोमीटर पळून जातो. सांगायचं तात्पर्य जे आपल्याला सूट होईल ते करा. तुम्ही तुम्हारे सिवा तुमसे ज्यादा तुम्ही कोणी नाही पहचानत. जगात लाखो लोक म्हणतील हे कर ते कर हे कर डझंट मॅटर. तुला काय पडते ते कर. मी फॉरेस्ट मध्ये होतो 46,380 रुपये पगार होता. राऊंड ऑफिसर होतो. इथं मगर सर बसलेत ना सेम ड्रेस माझा होता. 2 स्टार रेड बेल्ट रेड शूज आहे ना. पण मी जेव्हा जंगलात नोकरी करत होतो तेव्हा माझं डिएड झाल्याच्या नंतर मला लहानपणी जर कोणी विचारलं काय व्हायचंय तेव्हा मी स्वाभिमानानं अभिमानानं सांगायचो मला शिक्षक व्हायचंय. बॅडलर 2 मे 2010 डिएड सीईटी झाली. होतंय काय माहितीये का आपल्या गरीब घरचं ग्रामीण भागातलं पोरग शहरात शिकायला जाते आणि शहरातल्या दिखाव्याला भुलत असते. आणि ती लोकच बोलू शकतात ज्यांना स्वतः ती परिस्थिती अनुभवलेली असते. हे गावातले ग्रामीण भागातले शब्द मी आपसूक जर उघड ट्राय करून बोललो असतो तर लोक म्हणले असते आर्टिफिशियल आहे. ते स्वतः आपण अनुभवले ती परिस्थिती आपण अनुभवली ते बोललो म्हणून तो कार्यक्रम गाजला. आता इसे नाही मरेपर्यंत युट्यूब 90,000 रुपये महिना देणार आहे. 90,000 रुपये तू मला व्हिडिओ पाहणारच मला माहित आहे कुठं तुला काय लागते ते मी बोलणार आहे. किती मोठा झाला तर तुझ्या मला प्रेम आहेच तुला आवडणार असेल ती गोष्ट. आजकाल महाराज लोकांना काय केलं महाराज लोक काय करायचे असं संप्रदायातले लोक महाराज काय करतो बायको नवरा सून सासू याच्या बाहेर महाराजाचं उदाहरण कुठे कुठं राहिला भक्ती संप्रदाय कुठं राहिला भाव कुठं राहिली आपली की भक्ती याच्यापेक्षा आपला कार्यक्रम बरा नाही. सगळ्या तात्पर्यते लक्षात घ्या म्हणजे जेव्हा मी त्या फॉरेस्ट मध्ये नोकरी करत होतो तेव्हा मला एक वाटलं होतं यार आपल्याला शिक्षक व्हायचं पण बॅडलं. 2 मे 2010 डिएड सीईटी झाली. 15 जुलै निकाल लागला. 6 मार्क आपला रिझल्ट गेला. पण जे होत आहे ते चांगल्यासाठी जे होत आहे ते चांगल्यासाठी. एक राजा असतो त्याचा एक प्रधान असतो त्यांनी भी सवय असते जो विवाह अच्छा हुआ जो होणे वाला आहे अच्छा होणे वाला आहे. आता ते नेहमी म्हणायचं जे भी होत आहे ते चांगल्यासाठी होत आहे. आणि एकदा राजा काय करू लागला त्याचा बांध साफ करू लागला. बांध साफ करता करता त्याच्या करंगळीत बांध घुसला. करंगळी फुटली रक्त भंबाळ हा झाला आणि ते पाहिलं त्याच्या प्रधानाने. काही लोकांना लय आगा बोलायची सवय असते. त्या आगा बोलण्यामुळे काही लोक मारणी खातात. आता काही काही माझ्याकडे पाहत असते. आम्ही तर तुला युट्यूबला पाहिलं तू तर लय आगा बोलतो बाबा नाही. आपल्याकडे प्रशासन व्यवस्था आहे. 1024 कॉन्स्टेबल आपल्या क्लास मधून लागलेले. महाराष्ट्रातला कुठला जिल्हा नाही हो कुठला गाव नाही कुठला तालुका नाही तिथं पोरग आपलं पोलीस दलात नाही.
महाराष्ट्र महसूल विभाग नहीं तिथे पोरग आपला तलाठी नहीं, महाराष्ट्र जिला नहीं तिथे पोरग आपला पीएसआय नहीं, क्षेत्र ओलांडून पलीकडे गेलो। सगळ्यांना पर हे सहज होत नाहीये, जे होतं ते चांगल्यासाठी। मग तो त्या राजाचा प्रधान होता, याच्या हाताला करून गेलेलं काय लागलं, बाण लागलं, हात रक्त बंबळा झाला, तेवढ्यात ते प्रधान बाजून बोंबलं, जे होतं ते चांगल्यासाठी। असं म्हणजे राजा लागला का? राजा मला पहिले उचलायला टाइम लावून 20 मिनिट हा म्हणले ह्या छपाचा छापला चालू केला, त्याच्या राजा मदत गेला, जंगलात गेल्यावर त्याला पकडलं शिकार आहे, त्याला पकडलं का सर शिकार आहे ना? आता आदिवास म्हणायचं नाही सर, घटनेच्या आदर्शात आम्ही हा, कारण या भारतात पहिलं वास्तव्यच आदिवासींचे, हा भारत जडण घडणीमध्ये आदिवासींचा फार मोठा हात आहे। आणि म्हणून सर्वात महत्वाची गोष्ट काय कि ते जे शिकारी आहे, त्या शिकाऱ्याने राजाला पकडलं, त्याला सोनं शोधायचं होतं। तुमच्याकडे मालवाहनात काही रात्री मुकाटे निघत असते सोनं शोधायला, त्याच्यावर ते अन्न शोधा। हो आमच्या इकडे म्हणून कळीचा नारुगड आहे, त्याच्यावर सोनं आहे म्हणा, तिथं उकारल्यावर हल्या माग लागतोय, ते सोन्याचा हंडा स्वप्नात येते म्हणा, ते हंडा म्हणते म्हणा येऊ का आपण म्हणायचं नगर नगर आर कुठून सुधारणार ते तुम्ही? इथं फिजिक्स वर बोलले, केमिस्ट्री बायोलॉजी आणि हे शोधायला सोनं शोधायचं। तर मेन गोष्ट काय झालं, त्याला त्या राजाने पकडलं, राजाने पकडल्याच्या नंतर त्याला शिक्षा करायची, त्याला मारायचं म्हणले, आणि मग त्याचे कपडे काढले, नेमकं त्याला कापणार, कन्नरमळी जायचं ना, मग कापणार, तेव्हाच काय झालं, एकाचं लक्ष त्याच्या करंगळीकडे गेलं, पाहिलं करंगळीला मार होता, तेवढ्यात एकदम शिकारी म्हणला अरे याला कापता येत नाही कारण बळी अखंड लागतो, त्याला मार घेऊ जमत नाही, याला कपडे घालत पाठवून द्या। राजा पण म्हणा त्या म्हणत मला ना जे बी होते ते चांगल्यासाठी होते। राजाला कपडे गिपडे घातले, आणि राजाला कपडे गिपडे घातल्यावर राजा घोड्यावर बसला, जेवढी ताकद आहे तेवढा त्याने घोडा पळवला। पहिले त्याला घाटायचं म्हणलं, त्याला सकाळी कार्यक्रम झाला जसा 20 मिनिट टाइम लावून पहिले त्याला भेटायचं म्हणल्यावर का त्यानं भरधाव वेगाने घोडा धावत धावत राजदरबार झाला, खाली उतरला, पहिले म्हणजे त्या प्रधानाला सोडा म्हणले, ते प्रधान जेलच्या दरवाजापण असं येऊ लागलं, राजा ऐकून जाऊ लागला, राजा ऐकून जाऊ लागल्याच्या नंतर त्याच्या गळ्यात पडलं, राजा रडू लागला, वाईट वाटलं मला खरे तो जे बी होते ते चांगल्यासाठी होते, ते म्हणलं सकाळपासून बाबा जे बी होते ते चांगल्यासाठी होते, पण मला एक गोष्ट खटकली, मला जे होते ते चांगल्यासाठी होते हे मला मान्य आहे मला, पण मह्यामुळं यार फुकटतून मार खावा लागला, मह्यामुळं फुकटतून जन्मते जावं लागलं। ते राजेसाहेबांना म्हणलं, राजेसाहेब तसं नाही, जे बी होते ते चांगल्यासाठी होते, ते म्हणले कस काय, मला सांगा तुमच्या सोबत नेहमी कोण असते? तुमच्यासोबत नेहमी कोण असते? मी। आज मला सांगा मी तुमच्या सोबत असतो तर तुमच्या करंगळी लागलेले हो, पण मला कोण लागलेले? मला कार्यक्रम बोला झाला असत ना, म्हणून जे होते ते चांगल्यासाठी होते। आज आपण इथे पण आहे का नाही, त्या फॉरेस्ट मध्ये असताना नोकरी करत असताना मला मात्र एक आपण एक शिक्षक जागावायचा, यार आपली फील्ड आलं नाही, आपल्याला करायचंय काहीतरी वेगळं, आपण जगण्यामध्ये जर पगारीसाठी जगलो तर मला ऐकून भारी वाटलं, नवऱ्याला पगार भेटायला, बाकीतले 4-5 जण समजले आमच्या गावातले इथे इथे फॉरेस्टले गावातले लोक समजले, पण आपल्याला ओळख सीमित नव्हती करायची, काम ऐसा करो की नाम हो जाय, नाही तर नाम ऐसा करो की नाम सुद्धा काम हो जाय करायचंय का। आणि म्हणून एक दिवस 1 जुलै नावाची तारीख आली 2015, 1 जुलै हा दिवस आपण महाराष्ट्रामध्ये कृषी दिन म्हणून साजरा करतो। वसंतराव फुलसिंग राठोड महाराष्ट्राचे सर्वाधिकार मुख्यमंत्री, 11 वर्ष 2 महिने 18 दिवस, महाराष्ट्राचे पहिले महसूल मंत्री, महाराष्ट्र हरित क्रांतीचे जनक, महाराष्ट्र पंचायत राज व्यवस्थेचे जनक, त्यांचा जन्मदिवस 1 जुलै आपण महाराष्ट्रामध्ये काय करतो कृषी दिन, आणि भारतामध्ये साजरा करतो डॉक्टर डे, बिधानचंद्र रॉय।
पश्चिम बंगाल राज्याचे दुसरे मुख्यमंत्री त्यांचा जन्मदिवस आपण डॉक्टर डे म्हणून साजरा करतो। त्या दिवशी मी जंगलात ड्युटीला जात असताना एक विचार केला की आपल्याला शिक्षक व्हायचे आता तर डीएल सी किनापासून आपण संस्कृत पास होण्यासाठी काय करते परीक्षा द्यावं लागलं। परीक्षा तर होणं गरजेचं नाही, परीक्षा घेईल काही सांगता येत नाही। सध्या सरकार असे त्याची काही ताळमेळ नाही, सकाळी याच्या सोबत दुसरं त्याच्या सोबत सध्याकाळी सर्व एकत्र। तू म्हणाला आपण अमाय साहेब तू सतरांच्या उचल उचलू द्या तर गावागावात डॉन झाली त्या बॅनरबाजी तर दिंगळा करून टाकला त्याचा वाढदिवस वीस रुपयाचा गोगल खाली 15 रुपये का परिवर्तन करायचं तर बदलायचं काय तुम्ही येणाऱ्या काळात तुम्हाला तुमचं परिवर्तन करायचं बदलायचं तुम्हाला म्हणून विनंती सांगायचो जिंदगी एक ट्रीटमेंट हे बदलते। मी त्या जंगलामध्ये असताना एकच विचार माझ्या मनात आला की मला जे व्हायचं ते मला करायचंय शायद लोक आपल्याला हसतील। पा तुमचं एखादं स्वप्न आहे ते उचारल्याच्या नंतर लोक हसले पाहिजे म्हणजे तुमचं स्वप्न पण लोक हसलं पाहिजे। तुम्ही एखादी गोष्ट करायची म्हणजे ना लोक हसले पाहिजे मात्र ती करून दाखवल्यावर बोलता बोलता तुम्ही हसले पाहिजे। क्लास टाकायचे ट्युशन चालू करायचे तेव्हा किती लोक असले असते आज तीच मी अपॉइंटमेंट घ्यायला ते सर वेळ आहे इसलिए दिन बदलते म्हणून जिंदगी एक मिनिट में नहीं बदलती लेकिन एक मिनिट में लिया हुआ फैसला पूरी जिंदगी बदल देता है। माणसाचा विषय एका मिनिटात बदलत नाही मात्र एका मिनिटाच्या विचारांना माणसाचा विषय बदलते म्हणून मुलींना पण विनंती आहे आणि मुलांना पण विनंती आहे हे विचार माणसावर जे मान्यवर आहेत मगर सरांनी खूप छान मार्गदर्शन केलं आम्हाला वेळोवेळी आमच्या जीवनात मार्गदर्शन रफिक सर करतात त्यांनी तुम्हाला छान बॉन्डिंग करून सांगितलं पुढे अपेक्षा काय आणि हा कार्यक्रम का ठेवला जातो याच्यासाठी उदाहरण सांगू लागलो मी तुम्ही युट्यूबलाही पाहिलं असेल मी कोणत्याही विषयात जात असतो आणि पुन्हा त्या मूळ मुद्द्यावर येत असतो। तर पहिलं उदाहरण घेतलं होतं आपण सुरू केलं होतं एक गाव आहे आणि गावात एक सुंदर पोरगी असं म्हणलो होतो मी बरोबर आहे अपवाद इथं बोललेल्या सर्व घटना काल्पनिक आहेत त्यांचा वास्तविक जीवनाशी काही संबंध नाही जरी आला तर योगायोग समजावा हे काही काही नमुने आहेत ना पिक्चर पाहताना त्या हिरोच्या जागी स्वतः पिक्चर पाहिलं कल्पना करते शायद मी असा तिला तिच्या रूपात पाहते गणित मार खाला मध्ये नको बरे। तर हा कार्यक्रम ठेवण्यामाग हे जे अकॅडमीचे चार जण होते पहिल्यांदा याच्यासाठी जोरदार काळ याच्यामुळे आलवा महाराष्ट्रात पहिला कार्यक्रम पाहिला की वेगळ्या वेगळ्या क्लासवाली एकत्र आली वेगवेगळ्या क्लासवाली असं होतच नाही भाऊ महाराष्ट्रात हे त्याच्याबद्दल बोलतोय ते त्याच्याबद्दल बोलते हे त्याच्याबद्दल बोलतोय हे लेकरं एवढे डिजन हे सर्वांबद्दल बोलते म्हणून पहिल्यांदा की तुमचं तुम्ही तुमचे जे काही कार्य आहे असं याला गौरवास्पद शब्द नाही कारण चार जण एकत्र आले म्हणजे साधी सुधी गोष्ट नाही तुम्ही चार पाच जण एकत्र आले का ही साधी सुधी गोष्ट नाही मात्र तुमच्या 14-15 जणांच्या डोळ्यात एकच उद्देश होता की आम्हाला या राणी सागर गावातल्या लेकरांसाठी काहीतरी वेगळं करायचंय म्हणून तुम्ही एकत्र आला जे लोक आहेत यांचं तुमच्या भविष्यात या कार्यक्रमाने काय योगदान पडणार आहे ते उदाहरण सांगू लागले। एक सुंदर गाव आहे गावात एक सुंदर मुलगी आहे आणि मुलीचा बाप मुलीच्या लग्नाचा एक पण ठरवतो लग्नाचा पण काय म्हणले तर काहीच काय म्हणले 20 फुटाचा हौद बांधायचा आहे आणि त्या हौदातून जे कोणी पोहून जाईल त्याला पोरगी द्यायची 10 लाख रुपये द्यायची तू है ना औषे नवशे गौशे भविष्यात जे काय व्हायचंय काही काही काहीच व्हायचं नाही सहज आल्या असे सर्वजण लाईन लागले आणि आठ काय या 20 फुटाच्या अवधातून जे कोणी पोहून जाईल त्याला पोरगी 10 लाख रुपये तुला ऑफर असेल भाऊ या कारण शर्ट काढलं उडी मार लागलो तेव्हा पोरीच्या बापान माई खाना घेतला ए दलिंदर थांब तुला काय येणार का खुला दिसायला म्हणलं त्या हौदात साफ आहे सुसर आहे मगर आहे हिंसू आहे छकडा आहे त्याने शर्ट घातला मला जाड आहे तो जहा जीवन एकदाच आहे मग छकडा अरुंदा हिंसू बिंचू चावला गेलो तर काय चाटायचं का म्हणलं पैसे
मग काय अर्धा तास झाला पुरीचा बाप माईक मध्ये बोंबलायला पुरी चुरी मारा पाणी स्तब्ध आहे. उदाहरण कशासाठी आहे? विचार मंचावरील मान्यवर काय भूमिका करणार आहेत? हे विचार मंचावरील मान्यवर इथं का बोलवले? याने आपलं मनोगत का व्यक्त केलं? आणि मग झालं काय? अर्धा तास झाला, पाऊन तास झाला, हौदातलं पाणी स्तब्ध आहे. ते उन्हात मात्र कोणतरी हौदात उडी मारली, पुरीचा बाप कोमट गेला. कारण ले लोक काही काही कार्यक्रम कोणाची जीवाची म्हणून घेतात. यांनी लग्न यांना असं केलं का आपल्याला डबल करायचं, यांनी इथला मिळणार नाही ना आपल्याला तिथला, सहा महिन्यात गेली पोरगी पळून. परिवर्तन आपल्याला करायचं. सबसे बड़ा रोग क्या कहेंगे लोग? आपका प्रॉब्लम क्या है? अपन डिस्टर्ब है, लोक काय म्हणतील याचा लेखक हा विचार करतो. मी कपडे घातलेत मला कसे दिसते याचा विचार करण्यापेक्षा त्याचा फोटो स्टेटसला टाकून विचार करतो लोकांचे अभिप्राय काय. आप जो जगाची लोकसंख्या आहे 15 जूनला डिक्लेअर केली आहे, 15 जूनला जगाची लोकसंख्या 8 अब्ज झाली आहे. मग 8 अब्ज जगाची लोकसंख्या असताना या परमात्म्यानं तुझा जन्म या पृथ्वी तलावर या गावात घातला, याचा अर्थ त्या परमात्म्यालाही तुझ्याकडून काही अपेक्षा आहे, त्याकडून काही इच्छा आहे, त्याकडून काही आकांक्षा आहे, त्याकडून काही स्वप्न आहे. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या परमात्म्यानं तुला जन्म या पृथ्वी तलावर घातलाय, नाहीतर तुलाही डुकर करता आला असता. म्हणजे आपल्याकडून काहीतरी अपेक्षा आहेत, त्या समाजाने मायबापाने घरच्याने गावाने राष्ट्राने. आपला जन्म हे लोकांच्या एंटरटेनमेंट साठी नाही, आपला जन्म लोकांसाठी नाचा म्हणून बनण्यासाठी झाला नाही, आपला जन्म आपल्याकडून काहीतरी लोकांना घेण्यासाठी झालाय. संत ज्ञानेश्वर महाराजांना 12व्या शब्दात काय सांगितलं? अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरीन तिन्ही लोक. म्हणजे संसार सुखाचा करायचा आहे, कोणाचा? जगाचा. आनंद तिन्ही ईश्वर भरायचा आहे, पण आपलं चालू काय? मला हे बघायचंय, माझं असं असं पाहिजे. माझा हा शब्द जोपर्यंत डिलीट होणार नाही तोपर्यंत आपण विश्वाच्या व्यापकतेबद्दल बोलणं चुकीचं. आणि मायबापांना एक विनंती आहे, लेकरांना जाणीव लय महत्वाची. तुम्ही तुमचे काय दुःख आहेत, तुमचे काय प्रयत्न आहेत, हे जर या दलिंदराला कळू दिले नाही तर याला ते कळणारच नाही की शेतीत काय काय नेणं घ्यावं लागतं. एसी गाडीत बसून बिस्लरीचं पाणी पाहून दुष्काळावर बोलता येत नसते, त्यासाठी उन्हाळ्यात फिरावं लागते, मायबापाच्या पडलेल्या पायाच्या भेगा पाहावं लागतात, आपल्या बापाचे कष्ट पाहावं लागते. दिवाळीत आपल्याला कपडे असतात, आपल्या बापाची खाटकी बनेल असती ती त्यात बदललेली नसती, ही त्या पुरील कळणं गरजेचं आहे. आणि हे ज्या पुरील कळालं का ती पोरगी कोणत्या तोरण समोर बोलायला वेळ वाया. आपला बाप आपली काळजी घेतो, आपला बाप आपल्या ध्येयासाठी स्वप्नासाठी झटत असेल, आणि त्या काळात जर आपण मायबापाच्या स्वप्नाची धुलधाम करत असाल तर आपले सारखे दरिंदर न जन्माला आलेले बरे. ही रियालिटी आहे. पुन्हा ते उदाहरण पाऊन तास झाला, अहोदात कोणी चुडी मारली नाही. पुरीचा बाप माईक मध्ये बोलू बोलू घेतात, त्या उड्यात कोणतरी हौदात उडी मारली, पुरीचा बाप कोमात गेला. कौन धाला गेले ना पुरगी जाणार. आणि मग झालं काय? ज्यानं उडी मारली ते अर्ध्या मधात कशी तरी ताकद लावून पोहत पोहत आलं, 2 सेकंद थांबलं, थांबल्यावर त्याच्या डोक्यात विचारलं, आवा हौदा साफ हे सुसरे वगैरे इथे काय जीवन एकदाच. जेवढी ताकद त्याच्या अंगात आहे तेवढी ताकद त्याने एकवटली, हात मारले आणि पोहून हौदाच्या बाहेर निघले. बाहेर निघल्यावर पलीकडे अकाठा बोलून पुरीच्या बापाकडे पाहू लागला. पुरीचा बाप त्याच्याकडे पाहायला आणि ते पुरीच्या बापाकडे पाहायला, ते रागावून पाहायला. पुरीच्या बापाला काय आलं? आडमोड धंदे एअरपोर्ट लोक हौदा पोहोचत. हे डायलॉग कुणा म्हणा, येणे लोक इतिहास घडवतात आणि शहाणे इतिहास वाचतात. कसं आडमोडच काहीतरी करेल ना. आणि मग ते पुरीच्या बापाकडे पाहिले, पुरीच्या बाप त्याच्याकडे पाहिला, पुरीच्या बापाने 2 मिनिटं त्याच्याकडे पाहिलं. शेवटी म्हणला पुरीचा बाप, आज मी धन्य झालो, त्याच्या धाडसाला त्याच्या सूरवीरतेला माझा प्रणाम आहे, आणि माझी पोरगी एवढ्या धाडसी ज्याला मरणाची भीती नाही त्याला मी द्यायलो, म्हणून मी त्यांना विनंती करतो की आपण विचार मंचाकडे यायचे. बाकीचे लोक टाळ्या होऊ लागले आणि ते मनातून पाय फाकत फाकत येऊ लागले. भिजलं होतं आता मधातून येऊ लागलं. आणि मग मधातून येत असताना झालं काय माहितीये का? असं आलं स्टेजवर उभं राहिलं, पोलिसा बाप इथं बोलू लागला.
कुणीचा बापा प्रत्येकाला तो बोलला मुला कुणीचा बापा काल असे धंदे कोण करू शकते येतो शेवटी कुणीचा बाप म्हणला की आज मी धन्य झालो माझी पोरगी एवढ्या सुंदर धाडसी कोणाला द्यालो आणि म्हणून जवाई बापू चला विनंती आहे तुम्हाला सांगा म्हणले पहिले 10 लाख देऊ का पोरीचा हात देऊ त्याला पोरीचा बापाचा हाई खाता दिसून घेतला की 10 लाख आणि पोरीचा चुरीत घाल म्हणला पण हौदात देताना धक्का पण द्यायला त्याचं नाव क्षमता देखील होती जीवनात अनेक स्पर्धा हा तुमचा निरोप समारंभ आहे पदोपदी तुम्हाला अनेक स्पर्धा त्या स्पर्धेमध्ये पोहोचून जाण्याची ताकद तुमच्यात आहे ती स्पर्धा क्रॅक करण्याची ताकद तुमच्यात आहे मात्र तुम्हाला गरज होती एका धक्क्याची तो धक्का यांनी दिलाय आणि यांच्यासाठी बोलला पाहिजे आता कळलं विचार मंचावरल्या मान्यवरांचं काय काय तर तुम्हाला जे धक्का पाहिजे होता ते धक्का द्यायला हे लोक आले होते पण धक्का दिल्यावरती तू जर मागं मागं ओढत असतील है ना मला काऊन धक्का द्यायला तर तू पावऱ्याने पाणी शेत ठीक आहे महिला मंडळ लहान बहिणीसारखे तुम्ही 1000 पुरुषांमाग 150 घटस्फोट कळते ना तुम्ही मायापेक्षा हुशार आहे फक्त मी बोलायलो सर्वात महत्त्वाची गोष्ट इंस्टाग्राम टेलिग्राम यूट्यूब यूट्यूब प्रसिद्धीच्या मागे लागू नका कधी कधी मोहमलच वाईट वाटायले मी क्लास घेतल्यावर काय करतो 1-1.5 तास क्लास घेतल्यावर इथं येते शेती करायची म्हणजे ज्यातला पहिला विषय तर कधीच भारी होती आज तुम्ही इथं तुम्हाला कोणाचे 10 घ्यायचे नाही कोणाचे 5 घ्यायचे नाही कोणाचा धुराबी कोणाचा नाही त्याचा धुराकूर त्याचा कोट पण इन्कम काय त्याचा मरायला आला पण नाही सोडणार नाही नेलावी लक्षात घ्या अरे याचं आयुष्य किती छान आहे ए काय झालं धोने भवानी माता म्हणजे प्रगल्भतेचे एक उदाहरण आहे ऊर्जा शक्ती आहे म्हणून तुम्हाला भवानी माता म्हणतो याला मसो बाबू द्या काही फरक पडत नाही पुरी हो तुम्ही काय वाजेपर्यंत थोडा तुम्ही कारण काय हे पालकांना विनंती आहे कारण येथे ऍटिट्यूड नावाचा एक शब्द महाराष्ट्रात गाजला जातो आणि भिकार चोरायला स्पेलिंग माहिती आहे ठीक आहे आणि काय म्हणलं भिकार चोरायला स्पेलिंग माहिती पण दाखवायला ना तर तुम्ही एक लहान बहिणी तुम्हाला एक आशीर्वाद रूपी एक कथा सांगायला तुमच्या कामाची आहे 1000 पुरुषांमाग 150 घटस्फोट त्याचं कारण एकच आहे फक्त मी काहीतरी करतो तू करत नाही नवऱ्याने गर्व करतोय मी कमवतो तुला ऐकावं लागेल म्हणून तुम्हाला विनंती आहे की तुम्हाला तुमचा स्वाभिमान जागृत करायचा आहे ह्या जगाचा जर तुम्हाला आनंद घ्यायचा असेल जगात काय तर त्याला नोकरीशिवाय पर्याय नाही आपण 100 एकरावाल्याच्या घरी मी दिलो तर तरी तुला शेतातच जावं लागणार आहे सासू सासऱ्याची सेवाच करावं लागणार आहे आणि इस माणसाच्या कोळ्या करावं लागणार आहे
खेड्यात म्हणल्यावर तू किचन रूम मध्ये चप्पल घालून जाणार नाही है ना। तर आपल्याला परिवर्तन आपला आपला करायचं असेल तर मेहनत तुलाच घ्यावं लागेल। नोकरी लागली आपल्या नशिबात एखादा भिकार चोर आलं गेलं नाही बोल तू नोकरी तुला जगवणार तो तुझा स्वाभिमान आहे। तुला कोणाकडे 10-5 रुपये मागायची गरज नाही त्या स्वाभिमानाने तुला खंबीरतेने जगता येईल। पण आपण कोणाच्या विश्वासावर आपला मायबाप त्याच्या संपत्तीकडं त्याच्या चरित्राकडं त्याच्या गुणाकडं पाहून भागला आणि आपल्या बापाने आपल्याला त्याच्यासोबत दिलं पण ते भिकारचोट नंतर जर वेगळं निघलं आणि त्यानं आपल्याला सोडलं तर आपला रिटर्न दे बापाकडे असतो। आणि बापाचं सर्वात मोठं दुःख असते झालेल्या पुरीच्या लग्नाला पुन्हा पुरीला स्वतः सांगा ते बापाचं दुःख आहे। म्हणून आपल्या नशिबात तसं यायचं नसेल तर प्रयत्न आताच करायचे। जिंदगी में जो भी करना है सही वक्त पे हासिल करो क्योंकि जिंदगी मौके कम और धोखे ज्यादा रहते हैं मेरे दोस्त। जीवन एकदाच आहे आणि त्या जीवनामध्ये त्या संधीचा परिपूर्ण फायदा घ्यायचा। नाहीतर मग समजा तू टायमर नोकरी नाही लागली टायमर तू आता गुलू गुलू बोलायला लागली फोनवर कंपन्या आणि मायबापाला विनंती आहे आपल्या पुढील मोबाईल दिला असेल ना हप्त्यातून एकदा चेक इन ठेवायची एक चेक इन कोणाला बोलायला तिच्या मोबाईल मध्ये है ना कोणाचे नंबर शेव है ना इल काय काम पडणार आहे किराणा दुकानदाराच्या नंबर शेव करायचे काय आले बाबा इलेक्ट्रिशियनचा नंबर काय कामाचा येईल आहे का नाही इल काय काम आहे का नाही म्हणजे बरोबर सांगायचं तुम्ही नंबर कोणाकडे असं सांगायचं तात्पर्य काय माहितीये का जर तू या टायमात तुझा वेळ तुझ्या स्वतःसाठी नाही दिला कारण आपलं लक्ष आपल्या लक्षावर पाहिजे तेव्हा लोक आपल्या लक्षात ठेवतात नाहीतर मग बाप तुला लग्नामध्ये सिलाई मशीन देतो। सिलाई मशीन आजकाल लग्नात प्रत्येक बाप पोरी द्यायला आणि मग सिलाई मशीन दिल्यावर तिथे जे आहो आहेत ना आहो आहो नंतर शब्द बदल दलिंदर तर तू हे आहो शेतात काम करणार तेव्हा तू दुपारी शिलाई मशीन चालणार खटार खटून खटार खटून खटार त्या घरावर नाव येणार येथे पिकोपाल करून मिळेल हे ना तू जरा हुशार असेल तेथे सेवाया काढून मिळतील येथे पंजाबी ड्रेस शिवून मिळेल आणि नाहीच काय झालं तर ब्युटी पार्लर पेशंटच नाही ही स्वतः पेशंट 12 वाजता इडली दिसेल 12च्या नंतर इडली दिसेल परिवर्तन आपलं आपल्याला करायला लागलं तू पुढचा महिना आहे नाही लागला तुला सायकल मीच घेऊन देणार महाग डबक मीच बसून देणार त्याच्यावर भाव टाकणार 5-10-15 आणि तो एकच डायलॉग पाठ करायचा गार हे गोड हे गार हे गोड हे हा गारी गार आणि म्हणून तुम्हाला विनंती आहे की जे मी काय करायचं ते मायबापाच्या कष्टाचा विचार करून करा। आपल्याला काही करायचंय आज तुम्ही इथं बसला विनंती आहे सर्वांना तुम्ही इथं बसला इथं मगर सर आहे रफिक सर आहे जाधव सर आहे तुमच्या राणी संवर्गाची कवितेच्या माध्यमातून ज्या माणसाने ओळख केली है ना एवढे मान्यवर बसले यांच्यात एक कलागुण आहे यांचं कर्तृत्व आहे यांनी केलेलं काम आहे यांची ती ओळख आहे म्हणून या विचार माणसावर बसले। तरुण या नात्याने आज एक शपथ घ्या की तुम्ही कुठलं तरी काम करणार आहे कुठला उद्योग करणार आहे कुठला धंदा करणार आहे कुठला व्यवसाय करणार आहे कुठला अभ्यास करणार आहे कुठल्या तरी क्षेत्रात तुम्ही यशस्वी होणार आहे तुम्ही इथंच बसलेले असणार मात्र तुमच्या प्रयत्नामुळे तुमच्या धंद्यामुळे तुमच्या यशस्वीतीमुळे तुमची माय किंवा तुमचा बाप या व्यासपीठावर बसेल एवढी एक शपथ आहे। काय करायचं करा पण आपल्या प्रयत्नामुळे आपल्या यशस्वीतीमुळे आपला बाप इथं असला पाहिजे। आज आपण थोडेसे एक मार्ग घेतले त्या मार्गामुळे आपल्या बापाचा सत्कार झाला कोणाच्या आईचा सत्कार झाला ही एक सुरुवात आहे आणि ज्यांना मार्क पडले नसतील तो या स्पर्धेत भी नव्हता त्याने एक ताण घ्यायचा नाही जस्ट सुरुवात आहे। काही हार बाकी है काही जीत बाकी है काही हार बाकी है काही जीत बाकी है मेरे जिंदगी का काही सार बाकी है यहां से कर ली है मैंने मेरी जिंदगी की शुरुआत ये तो एक किताब का पढ़ना था अभी तो पूरी किताब बाकी है अभी तो पूरी किताब बाकी है जस्ट शुरुआत है आपलं काहीच बिघडलं नाही आपण कोणाचं वाईट केलं आपलं वाईट होणार भी नाही आणि स्वतःवर आत्मविश्वास ठेवा। फॉरेस्ट मध्ये असताना नोकरी सोडली त्याचा अभिमान स्वतःचा स्वतः 62 तारखा बुक आहेत आपल्या किती
62 ज्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये लेकर शिकण्यासाठी मरमर करतात त्या कॉलेजमध्ये आपला कार्यक्रम आहे, जिथे आपण कधी सोचलंय नसेल. ग्रामीण भागात शिकलो होतो तुम्हाला तरी ट्यूशन ह्या सर्व व्यवस्था आहेत. तुमच्यापैकी असं तर कोणी शाळेत नसेल ना की ज्याला वर्ग 6 पासून 10 पर्यंत सकाळचा डबाच नव्हता. त्याही व्यवस्थेतून मी गेलेलो आहे, मात्र ती व्यवस्था इथं सांगून फायदा नाही. माणसाची परिस्थिती बदलायची असेल तर पहिल्यांदा मनस्थिती बदलावं लागते आणि बदललेली मनस्थिती माणसाची परिस्थिती बदलते. विनंती एकच आहे, आपण गरीब आहे, आपली परिस्थिती वाईट आहे, माझ्या घरचे असे होते, माझ्या बापाने मला मदत केली नाही, मला शिक्षक बरोबर भेटले नाही, हा दरिंदर पोरकटपणा व्यासपीठावर सांगण्याची गरज नाही. सांगा ज्या दिवशी तुम्ही त्या क्षेत्रावर मात करून एखादं दैदिप्यमान यश संपादन केले तेव्हा त्याच्या पहिले तुम्ही गरिबाबद्दल बोलले, लोक तुमच्यावर हसतात. कारण लोक ढासळलेल्या घराच्या एका बी सोडत नाही भाऊ, म्हणून स्वतःला ढासळून द्यायचं नाही. आपला एक गुण प्रखर पाहिजे जो आपण कधीच कोणाला दिसला नाही पाहिजे, है ना. प्रत्येक लोक हसत असतात, ती लोक हसतात तर त्याच्या मागे दुःखाचे कारण असते. अनेक यशस्वी पुरुष असतात, म्हणजे एक दिवस सुखाची झोपण्यासाठी अनेक रात्र लोकांना जागवाव्या लागतात. त्या गोष्टी आपल्या लक्षात घ्या. आणि राहिली जीवनातली संधी, हे जे तुमचा स्टाफ आहे, विचार मंचावर बोललेले मान्यवर आहे, त्यांच्याकडून एक संधीची गोष्ट लक्षात घ्या. आणि स्पर्धा परीक्षांमध्ये साधी गोष्ट समजू नका, 8-9 तास अनेक एमपीएससीच्या नावावर लेकरांनी स्वतःचं आयुष्य बर्बाद केले. एमपीएससी करतो रिटर्न बॅक टू होम, नंतर दळणाची चक्की टाकतो गरम गुरु त्याच्यात व्याख्या करतो दळण होऊन. हा ती पुढे गेल्यावर दळण होऊन जाताना वळून पाहत असेल तर जास्त दळण व्याख्या. आणि शिक्षकांना माझी विनंती आहे, स्पर्धा परीक्षेमध्ये यांना जर पदार्पण करायचं असेल तर सरांना माहित असेल यांना आतापासून व्याकरण शिकवा. शाळेतल्या जिल्हा परिषदेच्या अनेक शिक्षकांना मी डिबेट मध्ये बोललो की बाबा एक काम करा, तुम्हाला एक छान शब्द आहे मास्तर. शिक्षकाला ग्रामीण भागात आपण शब्द वापरतो मास्तर, आणि मास्तर शब्दाचा एक छान अर्थ आहे. मास्तर म्हणजे जो आईच्या स्तरावर जाऊन विद्यार्थ्याची गरज लक्षात घेऊन माझ्या लेकराला भविष्यात काय बनवायचे हे लोकांच्या लेकराला शिकवण्याचा प्रयत्न करतो, तो खरा मास्तर. तसे मास्तर लोकांवर मोठे होते. हे परिवर्तन आपल्याला करायचे, आणि हे जर परिवर्तन आपण नाही केलं येणारा काळ आपला वाईट. स्पर्धा परीक्षा म्हणजे सिंपल एक उदाहरण सांगतो. एक जण मी यासारखं परभणीत शिकायला गेलो, सर्वांनी स्पर्धा परीक्षा द्या. एक जण शिकायला परभणीत गेलं, परभणीत विज्ञानाच्या तासात बसलं, फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी. ग्रामीण भागातल्या पालकांना विनंती आहे, आपली पोरगी फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीचा क्लास करत असेल, तिचा अभ्यास करायचा, त्या शिक्षकाला भेटायचं, तिला किती मार्क पडले, तिच्या मार्कात परिवर्तन आहे का नाही. आपला प्रॉब्लेम काय आहे, बाजूच्या काय चाललंय म्हणून आपण गेलो राहिलो. त्याच्यावर उदाहरण घेतलं होतं मी एमएससी च जपानमध्ये लाईट गेल्यावर लोक चेक करतात मीटर मध्ये काही प्रॉब्लेम आहे का. इंग्लंड मध्ये लाईट गेल्यावर लोक चेक करतात वायरिंग मध्ये काही प्रॉब्लेम आहे का. आणि भारतात लाईट गेल्यावर दरिंदर बाहेर येतील पाहते लोकांची गेली. आणि याला कळलं लोकांची गेली आपली गेली बरे, पण याला कळलं लोकांची हायर आपलीच गेली. मग बाबू घेऊन जाते डीपी मध्ये, याला ढुसक्या त्याला ढुसक्या का ठूस पडते, आता गावात काही घालते 15 दिवस गावात राहा. सकाळी उठला शाळेतना म्हणते भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, अख्खा मधलं गायब ह्यातच माझे सौख्य समावले आहे. परिवर्तन म्हणून मी तुम्हाला सांगितलं स्पर्धा परीक्षा म्हणजे इझी वाईज समजू नका, इथं तुम्हाला उत्तर अल्टरनेट करता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे, पण आपल्या मनातले भाव तिथं व्यक्त करता आले पाहिजे. आता एक जण परभणी शिकलं, आता फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी, पालकाला विनंती असो की फिजिक्सचा क्लास चालली कॉपी शॉप बायोलॉजी बापाच्या डोक्याची केमिस्ट्री, तीन ठिकाणे. ह्या तीन ठिकाणात आपली पोरगी कुठे दिसली, घरी आणायची 15 मिनिटं टाइम लावून आणायची डबल पॉट घ्यायची है ना. आपल्या बाबाला पिझ्झा माहिती का, मग आपण काय ते खावा करायचं. आपल्या बाबाला पिझ्झा माहिती का, भरी भरी भाकर आणलाय पडा कांदा माहित नाही ना. आपण त्या गोष्टीत पडायचं नाही, जे आपल्यावर होतं काही बेजार व्हायचं आणि स्वतः वैयक्तिक प्रेम करण्याचं काम करत, गर्दीचा भाग नाही करायचं, गर्दीचं कारण बनायचं. आपण गर्दीचा भाग नाही बनायचं, गर्दीचं कारण करायचं, आपल्यासाठी लोक गर्दी एवढं काहीतरी काम करायचं.
कोरोना कालावधीत आपला सर्व दुकान मतलब काल बंद झाला, सर्व बंद झाला. तेवढ्या काळात पण पुण्याच्या मुलाचा एक ऑफर आला, सर 4-5 लाख रुपये देतो आपल्या इथे मला लेक्चर घ्यायचे या विषयाचे, पण तुमची भाषा थोडी गाऊन धरत मामूलच करत होता. आणि माणसाची भाषा तही सुधरती पहा, त्याच्या हृदयाचे तार झुटले होते. जाधव सर माहित आहे हृदयाचे तार म्हणजे काय? आणि मी बोललेल्या गोष्टी ज्याला कळत नाही ते नाबालिक आहे. हृदयाचे तार जुगाड जुगाड खेळ भांडे पूर्वी पहिले ग्रामीण भागातून खेळ होता. एक दोन काड्या अशी गाडी बांधायची, अशी त्याला कपडा गुंडाळायचा, सुद्रा एका नाव द्यायचे नवरा नवरी, आणि त्याचं नाव होतं खेळ भांडे. त्याच्यात एक खंड बाई बघा भांडे उचलायला भांडे आणायला, त्याचा एक सण होता बा कोणता भुलाबाई भुलाया भुलाया हा ते उचलाय घेऊ ते मंदिर कोणाचे नोकर असायचे त्या बसोबाच्या याच्या सुद्धा ना यायचं त्या काळात लग्न ना होता उखाने घ्यायचे म्हणजे आपल्या गेम ना पण पहा ते इंग्लंड बिंगलंड जपान लोकांचे लेकर कोणते गेम खेळतात हे कच्चा बदाम पक्का बदाम अरे तो चालू का मैं नहीं तो कोण बे तू मावशी सुधरायचंय कधी करायचंय काहीच माहिती नाही सर मैं नहीं तो कोण काय करायचं काही काही व्हिडिओ बनवले असतील प्रायव्हेट मध्ये ठेवले असतील आपलं आपलं पाहुणा असं असं काय मी अशी आहे का तू आता इशेत नाही ना आणि मला वक्त बदलून घेईन आई साखर घेईन वय साखर घेईन तू राहू दे शर्ट दुसऱ्याच वागव तिथे पुन्हा बोललेलं बरं आहे ना सांगायचं तात्पर्य स्पर्धा परीक्षा एवढी सोपी समजू नका परभणी गेलं विज्ञानचा क्लास केला राणी सावरकर आलो राणी सावरकर आल्यावर मंदिरापाशी जिथं तुला माहिती बोलण्याचे 4-5 ठिकाण लिहिले मंदिर समाज मंदिर आहे ना जिथं जिथं बसायला ठिकाण आहे तिथं गप्पा कोणत्या असतात मी पाहिलं आहे का चालू मी स्वतः बोलताना पाहिलं दुपारी तेच गेलत मी बोललेल्या गोष्टी जाऊ करत नाही नाबालिक काळात विचारायचं काय चालू ते म्हणला काही नाही शिवपुराण चालू आहे आपल्या इथं शोकांतिक आहे विषय त्याचा नाही आपल्या धर्म जात पंथाशी बोलायचं नाही कारण शोकांतिक आहे धर्मात जात आहे जातीत जात आहे धर्मात जात आहे जातीत जात आहे त्यामुळेच कदाचित माझा भारत आज मातीत जात आहे धर्म पंथापेक्षा आपल्याला काही घेणं नाही कलम 29 नुसार ज्याच्या त्याच्या धर्म जाती रूढी परंपरा चालीरीती आहे ना पूजा विधी अर्चा आराधना करण्याचं स्वातंत्र्य मात्र धर्म कोणावर लादण्याचं स्वातंत्र्य तर आपला प्रॉब्लेम ते झालाय सध्या काय चालू तेच त्याच कळत आणि आपल्या आपल्याला आपल्या घरी खायच्या मध्ये 2 एकर शेतीत गप्पा आणायला एक ना प्रश्न देऊ तुला कधी आता काय काय नाही एक ना प्रश्न साहेब मोबाईलवर शुभेच्छा द्या स्टेटस काय ठेवला असं काय काय तुमचा नंबर शिवाय त्याच्याकडे पाहिला ते ना बदलायचा तो वाढदिवस कोणा साजरा करायचा बाजूच्या जे ओळखीचे गरीबाचा अरे मित्रत्व आणि आपला गावकरी कसा ओळखतो येतो त्याच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर त्याच्या चेहऱ्यावर नैराश्य दिसलं ना दुःख दिसलं ना त्याच्या जवळ जायचं खाद्य वाटवायचं काय प्रॉब्लेम मी ती असोबत सध्या काळ या लोकांचा कारण लोक काय झाले क्षणभंगूर झाले तुम्ही मरणाचं प्रमाण पाहिलं असेल अटॅकचं प्रमाण पाहिलं असेल म्हणजे आपला उद्याचा काळ कोणाच्या सोबत आहे का नाही सांगता येतो नाही ना म्हणून मी असा मी आमका मी ढमका काहीच नाही क्षणभंगूर विषय आज मी इथे उद्या नसणार आज मी ज्या जागेवर आहे मही जागा कोणतरी घेणार आज युट्यूबला मी धिंगाणा केला उद्या मही जागा कोणतरी घेणार त्याचा गर्व करायचा नाही क्षणभंगूर विषय जाणार आहेत आपला सोडणार आहोत आणि म्हणून आत्ताच जिवंतपणी काही लोकांचा कामा पडा आपल्याकडे काहीतरी हे ते लोकांना देण्याचा प्रयत्न करा मेल्यावर तो लय चांगला होता मेल्यावर त्याचं स्मारक मेल्यावर निवत मेल्यावर तेरवी नुकती गुंडी बिंदी काही करत असेल काहीच कामाची मेल्यावर जिवंतपणे आणि तरुण वर्ग असेल ते विनंती आपल्या घरात आपला आजी असेल 60-70 वर्षाचा आणि घरात एक लहान लेकरू असेल
घरामध्ये एक लहान लेकरू असेल एक आजा असेल तर तुमचा दोस्त नाही दोघांसोबत पाहिजे त्या आजासोबत कोण पाहिजे अख्खी हयात गेली त्याचे प्रयत्न करता करता आणि त्याला तर मरण जवळ करायचं त्याला काय हातात काहीच राहिलं नाही आणि ते लेकरू आहे त्याला काहीच माहित नाही पुढे विश्वास काय करायचंय काय लहान आयुष्य किती छान आहे कागद की कस्ती थी नदी का किनारा था खेलने की मस्ती थी दिल बचपन आवारा था हम कहां गए समझदारी की दुनिया में वो बचपन बहुत प्यारा था नस्ता होते काय मेल्यावर प्रत्येक जण प्रत्येकाबद्दल चांगले बोलते पाण्यावाला कोण है खोने वाला कोण है पाण्यावाला कोण है खोने वाला कोण है इस जहां में कौन किसी का होने वाला कौन है क्यों किसी मैयत पे मातम कर रहे हो दोस्तों मरने वालों को कहां पता ये रोने वाला कौन है ये रोने वाला कौन है तुम्हारा विनंती है स्पर्धा परीक्षा मध्ये तुम्हारा येणाऱ्या परीक्षे मध्ये स्वतःचे उत्तर बदलता आले पाहिजे आता परभणीतून शिकणारा राणी सावरकरला राणी सावरकर आल्यावर मंदिरापाशी डायला खायला लागलं मंदिरापाशी पहिले चार पाच जण बसले होते ते म्हणू लागले ह्या इकडे गेल्यावर ते चिंचेच झाड आहे का मोठ त्याच्यावर भूत आहे म्हणा काय म्हणा भूत आहे मग हे परभणी शिकणार हे म्हणलं भूत भीत काय नसतं त्या गद्या विज्ञानाचा विद्यार्थी म्हणलं मी सायन्सचा विद्यार्थी गायाचा भूत आहे मग ते तिघच गडी द्या आपल्या इथे मेंटॅलिटीज काय मला जे त्रास झाला ते लोकल व्हायलाच पाहिजे त्याचं म्हणणं लेज बोलायला म्हणले जरा संहिताचा अभ्यास ले सारा याची मजा घ्या काही करून याला द्यायचंच म्हणले मग कुठं द्यायचं आज पार्टी करू म्हणले आपण आता ग्रामीण भागातल्या गोरगरीब ट्रॅक्टर काय ह्याची पार्टी म्हणजे आपण शेतात खिचडी भजे करू हे जे होतं विज्ञानाचा विद्यार्थी भूतभीत काही नसते मग याने एक सायकल घेतली सुरपीठ घेतलं तांदूळ घेतले ते सामान घेतलं दोन थैल्या त्या सायकलीला अडकले आता रस्त्यात जाताना मला आता चिंचेचं झाड आहे आणि हे जे म्हणत होतं भूत नाही ना त्याला ही सायकल दिली आणि सांगितलं तू काय कर इथून आपल्या त्या आखाड्यावर जाऊ दे जाताना काय सांगितलं त्या चिंचपाशी सांभाळून जा तिथं भूत आहे ते काही नसते त्यानं सायकल घेतली आणि आपला लोटत लोटत शेतात निघाला हे तिघ जण काय म्हणले आम्ही पाणी घेऊन येतो हे तिघ दुसरीकडे गेले आणि हे त्या चिंचच्या झाडाकडून जाऊ लागलं एक इथपर्यंत चिंचं झाड राहिलं इथपर्यंत एक सायकल हे याच्या डोक्यात दुसरा विचार चालू पण चिंचचं झाड दिसल्या याच्या डोक्यात विचार आला ना मी तर भूत असते भूत असते म्हणल्यावर सीन क्रिएट झाला सायकल हळू आवाज मधात सायकलच्या चेहऱ्याचा पाय लागला करा आवाज आबा लागल्याचा कार्यक्रम मधात पाल्यावर पाय पडला करा हे पुन्हा कोणात गेलं याच्या डोक्यात विचारला आबा इथं गुथायच मला सायकल लोटत लोटत नेमकं चिंचच्या झाडाखाली येणं आणि भूत त्याच्या बरोबर आहे भाऊ नको मला मी मॉडर्न आहे आपण काय नाही म्हणलं आपण स्पर्धा परीक्षेत न लागल्यामुळे मेलेलो आहे स्पर्धा परीक्षेत न लागल्यामुळे मेलेलो आहे म्हणून आपल्या कार्यक्रमाला मी कोणत्याही माणसाला भेटलो त्याला एक प्रश्न विचारत असतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर मला नाही आलं तरच मी त्याला सोडून देत असतो आता येतो यासारखं बुद्धीत मानत नव्हतं ते म्हणले राष्ट्रपती विचारावा भूत यात माहित असत कारण या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत या पंतप्रधान विचारावा माहित असत मुख्यमंत्री विचारावा माहित असत काय विचारा बाबा कारण मी प्रश्न विचारला नाही आला तरच सोडणार आहे प्रश्नाचं उत्तर आल्यावर मला खाणार आहे हे कोणात गेलं मग यानं काय केलं भजे तळायचा झाड्या होता का झाड्या त्याचा झाड्या काढला भूत म्हणला विषय प्रश्नाची मारामारीची नाही मग त्यानं काय केलं ते झाड्या असा त्या भूताच्या मधात आणि त्याला विचारलं सांग याच्यातून मी तुला दिसायलो ते म्हणलं हो तुला मी दिसायलो का ते म्हणला हो मग मला सांग याच्यातल्या कोणत्या छिद्रातून मी तुला पाहिलं याला म्हणतात स्पर्धा परीक्षा त्याला काय म्हणतात स्पर्धा परीक्षा झाड्या वापरतो झाड्या इथं काय साधी सुधी गोष्ट आहे का आणि मग या गोष्टीमध्ये स्वतःचं नशीब आजमावायचं असेल तर पर्याय एकच आहे तुम्हाला तुमच्या मायबापाच्या कष्टाची जाणीव असलीच पाहिजे आणि मी एक विनंती करतो व्यासपीठावरल्या लोकांना पण आजकाल व्हायला काय माहितीये का प्रत्येक जण गरिबीचं भांडवल करतो गरिबीबद्दल बोलतो मात्र लुटतो देखील गरिबाला म्हणून आपण गरिबाला लुटणार नाही
आपलं रक्त त्या गरिबासाठी तळमळलं पाहिजे। हे ग्रामीण भागात टोपीवाले पटक्यावाले धोतरवाले जोपर्यंत लोक आहेत तोपर्यंत त्या त्या गावात ते संस्कार येत का। एकदा ही पिढी गेली ना आपला कार्यक्रम बेकार। गावात जे काही संस्कार आहेत फक्त ते टोपी पटक्यामुळे फेट्यामुळे राहिलेले ती पिढी गेली मग विषय नाही। जुना काळ आठवा कोळ्याचा सण होता आहे ना। गावातला ज्येष्ठ माणूस घराच्या बाहेर बसायचा आखे लोक त्याच्या पाया पडायला जायचे। आजकाल तुम्ही जिथे 11-12 लेकर आहेत तुम्हाला इतर पुरस्कार देणारी ज्येष्ठ मंडळी होती तुम्हाला झुकना मना आहे हे शिकायचं का। झुकना मना आहे आपण संपादन केलं काही मॅडम माझ्याकडे दोन पोते तिथे दोन पोते है ना स्कॉलरशिप नवोदय विद्यालय एमटीएस एनटीएस डीएन फॉरेस्ट वरिष्ठ लिपी है ना असे मला माहित नाही असं कोणकोणत्या पदावर मी होतो काय काय केलं असं कळलं का। पण आपला स्वाभिमान शिक्षक आहे त्याच्या पाया पडल्याने बिघडते काय ते शिकायचे संस्कार। ज्ञान म्हणजे गर्व नाही ज्ञान म्हणजे स्वाभिमान नाही। या जगात ज्ञानाची शिदोरी ज्या माणसाने प्राप्त करून दिली का तो जगातला ईशू विजेता ज्ञान सम्राट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते देखील संत गाडगेबाबाच्या एकदा पाया पडले होते ज्याला आपण ज्ञान सम्राट म्हणतो। त्याच्या वेळेत आपल्यापैकी कोणी शिकलेलं नाही है ना। मग स्वाभिमान संस्कार कुठे शिकायचे हे शिकायचे कारण मी काहीतरी सायन्सचा विद्यार्थी आहे मला काहीतरी भेटलं ते ऍटिट्यूड नाही। आपल्याकडे जे आहे आपल्याकडे जेवढी शेती आहे तेवढा काही लोकांना धुरा आहे संस्कार घरातून करावं लागते। मायबाबाचं काम आहे तू काम पहिले घरातून सुरुवात करावं लागल। पोरगी आहे सकाळी उठलो माईचा पाय पडायचा बापाचा पाय पडायचा आपला बाप आहे अरे 6 वाजता बाप 90 मारून जरी येत असेल ना आणि दुसऱ्या दिवशी बापाच्या तू सकाळी पाया पड झक मारून बापाच्या स्वभावात बदल होतो आपलं पोरग बापाच्या पाय पडतो बापाच्या स्वभावात बदल होतोच। परिवर्तन आपल्याला करता येते ते करता आलं पाहिजे म्हणून पहिलं काम आपल्या मायबापाच्या पायापासून करायचं। बंद किस्मत की कोई ताली नाही होती सुखी विदो की कोई डाली नहीं होती जो झुक जाते हैं माँ बाप के चरणों में उनकी छुरी कभी खाली नहीं होती। शुरुआत काहीतरी आपलं खरंय नाही तर काळ बदलणार आहे वेळ बदलणार आहे क्षणभंगूर आयुष्य आहे आपण जाणार आहोत सोबत काहीच नेणार नाही आपली जागा कोणीतरी घेणार आहे पण उरणार का आहे फक्त थोडीफार कीर्ती। 392 वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा इथे पुतळा आहे मूर्ती आहे त्याचं अभिवादन आपण केले 392 वर्ष झाले। आज आपल्याला आपल्या पंजाचं नाव माहित नाही आठवावं लागतं आजा घरी जिवंत असेल त्याला इचारावं लागतं नाही तर माझ्या बापाला फोन लावून सांगावं लागतं आपल्या त्या आजाचं नाव सांग बरोबर आहे। कारण काय आपला पंजा आपला आजा जगला आपल्या घरासाठी आणि म्हणून आपला आजा आणि आपल्या पंजाचा फोटो राहिला आपल्या घरातल्या बैठकीसाठी। जी लोक लोकांसाठी जगली अख्खी हयात महाराष्ट्रासाठी घालवली महाराष्ट्रासाठी अख्खी हयात घालवली महाराष्ट्रातल्या तमाम लोकांचा मुलुक मैदानी लोकांचा स्वाभिमान जागू केला जागा केला आणि म्हणून तुम्ही पाहिलं असेल की 392 वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराज हे नाव जरी घेतलं तर अंगात आगळी वेगळी ऊर्जा निर्माण होते ही काही साधी ताकद नाही। बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याकडे पाहिलं तर काहीतरी कोणासाठी करायचंय काहीतरी आगळा वेगळा मार्ग अवलंबायचा आहे कोणाची तरी सेवा करायची हा एक विचार तो पुतळा घेऊन देतो साधी गोष्ट नाही आणि त्यासाठी आपलं काम आहे। बाबासाहेब आंबेडकरांचा एवढा संघर्ष कोणाच्या वाटेला नाही। आज आपण थोड्याफार 2-4 गोष्टी आजकाल युवा वर्ग काय चाललं सर माझे फॉलोअर किती आहेत काय प्रश्न येतील फॉलोअर किती आहेत अबे फॉलोअर न पोट भरत नाही फाटक्या। पहिले आपल्या घराच्या रोजीरोटीचा प्रश्न मिटवायचा आहे ना। आपण फॉलोअर जगात कोणाचे व्हायचं नाही फॉलोअर व्हायचं नाही ज्याच्याकडून काहीतरी शिकता आलं पाहिजे। फॉलोअर होय छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा फॉलोअर होय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या फॉलोअर होय गोरगरिबांच्या सेवेची आणि फॉलोअर्स व्हायचं असेल तर पहिल्यांदा मायबापाच्या कष्टाची जाणीव ठेवून ती गोष्ट फॉलो कर की मला काहीतरी अस्तित्व निर्माण करायचं आणि ते जर करता आलं तर आपण तरुण आहोत तरुण म्हणजे ऋण ऋण म्हणजे कर्ज कर्ज कोणाचं शोषितांचं पीडितांचं वंचितांचं गरजवंतांचं मायबापाच्या डोळ्यात निश्चित पडलेलं स्वप्न पूर्ण करण्याचं जो थारसाने ती गोष्ट पूर्ण करतो तो आहे तरुण। बाकी मग वय हे मॅटर करत नाही मग विनंती आहे ती गोष्ट तुम्हाला करावाच लागेल। छत्रपती शिवाजी महाराज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे ना कि बाबा बाबासाहेब आंबेडकरांचा शाळेमधला अनुभव तुम्हाला माहित असतील है ना। स्वाभिमान ऍटिट्यूड कसा असायला पाहिजे अरे ज्या माणसाला या देशामध्ये वाचायला पुस्तक भेटलं नाही आज भारतातलं कुठलं पुस्तक नाही त्या पुस्तकावर त्या माणसाचा धडा नाही साधी गोष्ट नाही। ज्या माणसाला मंदिर प्रवेश मिळाला नाही
भारतातला असं कुठलं गाव नाही त्या गावात त्या माणसाचं वैयक्तिक विहार नाही, ज्या माणसाला शाळेत बसता आलं नाही अशी भारतातली कुठली शाळा नाही, ज्या शाळेत त्या माणसाचा फोटो नाही, ज्या माणसाला वाचायला पुस्तकच मिळालं नाही, आपल्या सर्वांनी नीट करण्यासाठी असा एक हात केलाय आणि भारताला एक पुस्तक दिलंय, द नेम ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, भारतीय संविधान, है ना, ही गोष्ट लक्षात घ्यायची. आणि हे केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. या संघटना बिंघटना या संघटनेचा मी हमका ढमका याचा विषयच नाही करू. आमदार कर्गत छान म्हणले, संघटना हजार झाल्या, नेते हजार झाली, पुन्हा आपली मनावी चेहरे हजार झाली, तू पाहिलेली स्वप्न पूर्ण झाली तर कारे, भीमा तुझ्या मताची माणसं आज मेरीत कारे, भीमा तुझ्या मताची माणसं आज मेरीत कारे. म्हणून आपण आपलं स्वप्न पूर्ण करसाल, मायबापाच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करसाल. येणाऱ्या कालावधीत आपला हा निरोप समारंभ आहे, इथून आपल्याला एक धक्का भेटलाय, येणारी जीवघेणी स्पर्धा आहे, या स्पर्धेत आपली स्पर्धा लोकांसोबत लावू नका. आपल्या जो गुण आहे तू गुण डेव्हलप करा, आपल्या जी क्वालिटी आहे ती मायबापाला एकांतात बोलून दाखवा. मायबापांना एक विनंती आहे की बाबा मोबाईल, त्याच्यानंतर संपत्ती, प्रॉपर्टी, भावकी काय म्हणते, समाज काय म्हणते, ह्या दोन चार गोष्टी चुलीत घाला, पण एक ते दोन तास आपल्या लेकरांसोबत बोलायला वेळ काढा. विनंती आहे. याच्या समस्या काय, आपल्या पोरीला कोणतं तरी पोरग मागे जाऊन त्रास द्यायला, हा विचार पहिले बापाला लक्षात घ्यावा लागेल. बापाला दोन चार वेळा शाळा चक्र मागायचा, नेक्स्ट टाइम फाटक तिच्या मागे फिरणार नाही. बापाना आढावा घ्यायचा शाळेतून काय, म्हणजे एक दोन तास आपल्या बापानं आपल्या पोरीसोबत चर्चा केली पाहिजे. आपल्या बापानं आपल्या पोरासोबत हे जग काय आहे, हे विश्व काय, ती स्पर्धा कोणासोबत, तुला अपेक्षित काय, याच्यासोबत बापाला देखील पोरासोबत चर्चा केली पाहिजे. आणि पोरो तुम्हाला पण एक वेळ आहे, आरशात पाहिल्यावर आरशातून आतून आवाज आला पाहिजे, हे मी करू शकतो. एका अकॅडमीचं 5,40,000 पॅकेज आपण नाकारलं, त्यांना डायलॉग झाला होता की तुमची भाषा गावंडळ आहे, तुम्ही जर प्रमाण भाषा बोलले तर तुम्हाला आपल्या क्लासवर एका वर्षासाठी 5,40,000 पॅकेज देऊ. तो मीच आहे, मी स्वतः एक ऍप काढलं व्हीके क्लास, तिथं मीच माझ्या ग्रामीण भागातल्या भाषेत शिकलो, त्याच भाषेवर मी गणित शिकवलं, त्याच भाषेवर जीके मराठी इंग्रजी शिकवलं, आणि ज्यानं मला 5,40,000 पॅकेज दिलं होतं त्याचे 2,000 पोरं 1,000 रुपये फिसणं माझ्या क्लासमध्ये, 2,000 20,00,000 रुपये मी फक्त 18 दिवसात कमवले. किती 18 दिवसात, काही बी होऊ शकते. 34,000 रुपयामुळे कोरोनाच्या कालावधीत मालकानं आपलं सामान बाहेर काढून टाकलं होतं, त्याने आताच मी त्याची जागा ऐकायला काढली, ती जागा काढण्यासर नाही कधी येते. वेळ कशी होती, मी माय कधी गेली, माझा बाप कधी गेला, मला खायला काय भेटलं नाही, मला शिकवायला काय भेटलं, डझंट मॅटर. मी स्वतःला वैयक्तिक माझ्या भाषेत ब्रँड बनवण्याचा प्रयत्न केला, मला कळालं लोकांना अपेक्षित काय, आणि शिक्षक तोच आहे, विद्यार्थ्याच्या हृदयाला टच करता आलं पाहिजे. नाही तर आजकाल मास्तरच्या नावाला शब्द लोकांनी शिक्षण हा एक धंदा बनवला. पुण्या बिण्याला फीसेस तर 1,50,000 रुपये, काय शिकवते काय माहिती फीसेस. आता मी काही तर गांधीजी 13 एप्रिलला सांगायलो का, तिकडे गांधीजी 2 ऑक्टोबरला जन्माला, शोकांतिक आहे ना. म्हणून लक्षात घ्या, आपले माणसं मोठे करा, आपल्या माणसाचं ऐका. इथं कोणाचे आई वडील कोरोना कालावधीत वारले असतील, काही गोरगरीब लेकर असतील, त्याच्या मनामध्ये इच्छा असेल, महत्वाकांक्षा असेल. तुम्ही पाहिलं असेल वानखेडे स्टेडियमवर सचिन तेंडुलकर क्रिकेट खेळायचा, त्यानं बॅट हातात घेतल्यावर स्टेडियम मध्ये लोक आरडायचे I want 6, कारण त्या लोकांना माहित होतं सचिन तेंडुलकर मध्ये ती अवकाध आहे 6 मारण्याची. तसंच तुमच्यामध्ये भविष्यात काहीतरी होण्याची अवकाश असेल तर स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी परभणी आपला क्लास आहे, तुला मोफत लागेपर्यंत मी शिकवतो. आणि त्याच संधीचं तू सोनं करायचंय, कारण लक्षात घे, एक गोठा आहे, गोठ्यात 3 बैल आहे, शर्यत एक आहे, जो कोणी गोठ्याची गोठ्यातल्या बैलाची शपथ पकडेल त्याला 10,00,000 रुपये. तुझ्यासारखं औसं नवसं गवसं आजचं काम उद्या करू, उद्याचं काम परवा करू, परवाचं काम जरी परीक्षा जवळ आली तेव्हा करू. म्हणून एक जण उभं राहिलं, पहिला बैल गोठ्यातून बाहेर पडला, याने हाताच्या मुठी वळल्या आणि बैल पकडणार, तेव्हा बैल लय मोठा दिसला, त्याला वाटलं या बैलाची शेपूट पकडा, तर बैल आपल्याला पंढरपूर पर्यंत नेते. त्यानं पहिला बैल सोडून दिला. उदाहरण संधीचं सांगायला, इथं सरचा जो काही क्लास आहे, तुमची जी टीम आहे, ह्या टीम साठी हे कामाचं उदाहरण, तुमचं काम यायचं. तर पहिला बैल त्या ठिकाणी सोडून दिला, दुसरा बैल सोडला, दुसरा बैल पहिल्या बैलापेक्षाही झिपाड होता. बा संधी, पहिला बैल होता, याला वाटलं याची शपथ जर मी पकडली तर होईल काय,
हे मला पंढरपूर पर्यंत नाही, दुसरा बैल त्याच्यापेक्षा धीपाड होता आणि त्याला वाटलं जर या बैलाची शेपूट मी पकडली तर हे जेप फिरून आणते आपल्या. त्यानं तोही बैल सोडला. आता मात्र बैल एकच उरला, आता मात्र बैल एकच उरलाय आणि 10 लाख रुपये द्यायला वाटलं. काही झालं मेलो तरी चालते, मात्र या बैलाची शेपूट आपल्याला पकडायची. मग यानं गोठ्याच्या बाजूला उभा राहिलाय, गोठ्याच्या बाजूला उभा राहिला, हाताच्या अंगुठी वळल्या आणि आता काही म्हणले या बैलाची शेपूट पकडायची. बैल त्या गोठ्यातून बाहेर पडला, यानं तन मन धन एका जागी केलं, मना भाऊ भावातून शेपूट पकडायला उडी मारली. हा रोडवर पडला, 4-5 दात पडले, तिसऱ्या बैलाला शेपूटच नव्हती भाऊ. याचा अर्थ काय? अरे तुला शिकण्याची व्यवस्था निर्माण केली, ही होती पहिली संधी तुझ्या मायबापाची. तू क्लास लाला यायच्या सोबत ही होती दुसरी संधी दुसऱ्या बैलाची. पण येणाऱ्या काळात तुला जी संधी भेटल कदाचित तिथं शेपूटही नसेल. म्हणून ह्या ज्या संधी भेटल्या या संधीचं सोनं कर, गावाचं नाव मोठं कर. येणाऱ्या काळात तुझा बाप इथं बसला पाहिजे, या बापासाठी लोकांना टाळ्या वाजल्या पाहिजे, ही हिंमत तू दाखवशील. आणि निरोप समारंभानिमित्त तुम्ही जे काही लेकर आहे तुमच्या स्वप्नांसाठी एवढंच म्हणेल की हो पुरी हर ख्वाहिश आपकी, मिले खुशी होगा जहां आपको, तू मांगे आसमान से एक तारा तो भगवान दे तुमको ये जहां सारा, भगवान दे तुमको ये जहां सारा. तुमचा निरोप समारंभ आहे, येणाऱ्या भविष्यात कुठं दिसला तर मला मनसा सरतून आलते. आणि मी म्हटलेलं होते की जिंदगी एक मिनिट मॅन हे बदलती, लेकिन एक मिनिट का फैसला पूरा जिंदगी बदल देत आहे. म्हणून इथं बसलेले जे काही विचार मंचावरील मान्यवर आहेत, आमचे मार्गदर्शक असतील, जे काही सहकारी असतील, या सर्वांचे ऋणानुबंध असेच आपले पुन्हा भविष्यात मिळवावे. आपण एकमेकाच्या कामाला यावं, शिक्षकी नात्यानं विद्यार्थ्यांचं कल्याण करावं. त्या टीमला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो, तुमच्याही भविष्यासाठी शुभेच्छा देतो. आणि सर्वांसाठी एवढंच म्हणतो की खूबसूरतचा पल एक किस्सा बन जाता है, खूबसूरतचा पल एक किस्सा बन जाता है, न जाने कौन कब जिंदगी का हिस्सा बन जाता है. यूं ही नहीं मिलते लोग जिंदगी में जिस तरह, जिनसे कभी ना बिछड़ने वाला रिश्ता बन जाता है, ना बिछड़ने वाला रिश्ता बन जाता है. सर्वांना भविष्यासाठी शुभेच्छा. थांबतो या ठिकाणी. आपण इथं बसलात कुठंतरी मार्केटला कोणी ज्यूस घेत असेल, कोणी चहा घेत असेल, त्याच्यापर्यंत आपला आवाज गेला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की, आवाज वरत आला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. बाबासाहेब आंबेडकरांचा जय. आमच्या ठिकाणी जय हिंद जय महाराष्ट्र.